आता आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सरचिटणीस रघवेंद्र बाप्पू मानकर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं अधिकतर माहिती घेऊयात. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडनंही फार जोरात आणि फार मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. एकूणच तुम्ही स्वतः देखील मैदानात उतरला आहात. उद्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची तुमच्या प्रभागातनं रॅली देखील जाणार आहे. एकूणच काय सांगाल, कसा प्रचार होणार आहे? आपल्याला माहितीच आहे की आता शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत या प्रचारासाठी, आणि मुरलीधर अण्णा मोळ महायुतीचे आमचे उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने, महायुतीचे सर्वच कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचाराचं नियोजन केलेलं आहे. आत्ता स्लिपा वाटपांचं काम शेवटच्या टप्प्यात चालू आहे. 50-60% स्लिपा वाटप झालेल्या आहेत, आणि सगळीकडेच आपण शेवटच्या टप्प्यामध्ये. आपल्याला माहिती आहे की उद्या राजसाहेब ठाकरेंची सभा आहे, देवेंद्रजींची आज सभा आहे, गडकरी साहेबांची 11 तारखेला सभा आहे. असे जोरदार पद्धतीने सर्वच कार्यकर्त्यांनी पूर्णपणे ताकद लावून महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ताकदीने सर्वजण उतरलेले आहेत, आणि शहरात पुणे शहरामध्ये सर्वीकडे सर्व मतदारसंघांमध्ये जोरदार पद्धतीने प्रचार चालू आहे. जे जे काही शक्य आहे संपर्क करण्यासाठी नागरिकांना, ते आम्ही करतोय, आणि नक्कीच मोदीजींसाठी सर्व पुणेकर जास्तीत जास्त मतदान 13 तारखेला करतील असा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो, आणि मुरलीधर अण्णा मोळ खूप मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो. विरोधकांकडून अशी देखील टीका केली जाते की दबक्यावर टीका केली जाते की राज ठाकरेंच्या सभेची गरज का पडते, म्हणजे कुठेतरी वीक होते भाजप. नाही, राज ठाकरेंची सभेची गरज का पडते असं नाही आहे. ते एक आमचे महायुतीचे घटक आहेत, आणि राजसाहेबांचे फॅन फॉलोइंग आपल्याला माहितीच आहे की पुणे शहरामध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे, आणि मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा पण आग्रह त्या ठिकाणी होता की राजसाहेबांची सभा पुणे शहरामध्ये झाली पाहिजे, आणि सर्वच महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आणि एक युवकांचं आकर्षण असे आदरणीय राजसाहेब ठाकरे आहेत. तर राजसाहेब ठाकरेंची सभा उद्या या ठिकाणी सारसबागजवळ घेण्यात आलेली आहे. एकूण कितीचं लीड अपेक्षित आहे? नाही, लीड अपेक्षित मागच्या वेळेस बापट साहेबांना साधारण 3.25 लाखाच्या लीडनी बापट साहेब निवडून आले होते, आणि साधारण त्याच प्रमाणात आम्ही ते लीड मेंटेन करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करतोय. शेवटची सभा जी आहे त्याच्या गडकरी साहेबांची एक सभा होणार आहे, शेवटची जी सभा आहे, आणि देवेंद्रजींची पण एक सभा समारोपाची होईल असं आत्ता तरी नियोजनामध्ये आहे. खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही आपल्या देशाची निवडणूक आहे. देव देश धर्म ह्याच्यासाठी आपण सर्वांनी मोदीजींना मतदान करावं, भारतीय जनता पक्षाला मतदान करावं, असंच आम्ही या ठिकाणी अपील करू. आणि मोदीजींसाठी मुरली अण्णांना आपण पुणे शहरामध्ये मतदान करावं, आणि जास्तीत जास्त मतांनी मुरली अण्णांना विजय करून द्यावं, हीच सर्वांना आवाहन करतो.